अतिशय वेगाने विस्तारत असलेल्या पंढरपूर शहर हद्दीत जुना कासेगाव रस्त्यावरील संत गजानन महाराज संस्थेच्या नजीक आम्ही घेऊन आलोय श्री गजानन नगर येथे येलो झोन मध्ये ओपन प्लॉटचा सर्व सुविधांनी युक्त प्रकल्प. एक गुंठ्यापासूनचे प्लॉट उपलब्ध, आजूबाजूस मोठ्या प्रमाणात लोकवस्ती, पाण्याची टाकी असलेल्या गजानन नगर मध्ये प्रशस्त व पक्के 20 फुटी रुंदीचे रस्ते, संपूर्ण क्षेत्राला सिमेंट प्लेट कंपाऊंड, संपूर्ण प्लॉटिंगच्या एरियात प्लांटेशन, प्लॉट डिमार्केशन व जागोजागी बसण्यासाठी बाकडे अशा अनेक सुविधांनी युक्त गजानन नगर मध्ये आजच आपल्या हक्काचा प्लॉट बुक करा. पत्ता गजानन नगर, जुना कासेगाव रस्ता, गजानन महाराज मठालगत, पंढरपूर. संपर्क 8678151739, 8482991999. ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या यूट्यूब चॅनल वरील PVR म्हणजेच पंढरी वार्ता या न्यूज ला सबस्क्राइब करा आणि शेजारील बेल आयकॉन वर क्लिक करा. तालुका माढा येथे बुधवार दिनांक 4 सप्टेंबर रोजी माढा तालुक्याच्या राजकारणाला आणखी एक कलाटणी देणारी घडामोड पाहावयास मिळाली. टेंभुर्णे आणि परिसरात मोठा दबदबा असलेले राजकीय वलय असलेले रावसाहेब नाना देशमुख आणि सूरज भैया देशमुख यांचा राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षात प्रवेश पार पडलाय. ज्येष्ठ नेते विजयसिंह मोहिते पाटील तसेच प्रदेश अध्यक्ष जयंत पाटील यांचं या कार्यक्रमाच्या ठिकाणी आगमन होताच भव्य स्वागत करण्यात आलं. यावेळी बोलताना पहा काय काही झालेलं नाही. बसा घरी काही झालं. बसा बसा सगळ्यांनी बसा. पक्षाचे जिल्हा कार्याध्यक्ष सन्मान्य रवींद्रजी पाटील, जिल्हा परिषदचे माजी सभापती सन्मान्य शिवाजी नाना कांबळे, सन्मान्य संजय बाबा कोकाटे, सन्मान्य दादासाहेबजी साठे या कार्यक्रमासाठी उपस्थित असलेले विलास बाप्पा देशमुख, संजय पाटील घाटणेकर साहेब, भारत नानाजी पाटील, नागेश दादा फाटे या ठिकाणी उपस्थित, रुचिताई सुर्वे उपस्थित, सर्वच स्टेजवरील ज्येष्ठ मान्यवर या ठिकाणी उपस्थित असलेले सर्व माझे तरुण बांधव आणि भगिनींनो, संत ज्ञानदेव, संत तुकाराम, संत सावतामाळी, संत चोकोबा, संत गोराकोपाल असे अनेक संत महात्म्यांच्या विचारधारेचा आपला महाराष्ट्र आहे. रयतेला सन्मानाने स्वाभिमानाने जगता यावे याकरिता स्वराज्याची निर्मिती केली अशा छत्रपती शिवरायांचा महाराष्ट्र आहे. माणसाला माणसासारखे जगता यावे यासाठी हयातभर कार्य करणाऱ्या छत्रपती शाहू महाराज, महात्मा ज्योतिबा फुले, डॉक्टर बाबा
आंबेडकर म्हणजे शाहू फुले आंबेडकरांचा महाराष्ट्र आहे. या विचारधारेवरतीच महाराष्ट्राची मूर्तमेढ कैलासवासी यशवंतरावजी चव्हाण यांनी रोवली. त्यांचा आदर्श डोळ्यापुढे ठेवून देशाचे नेते, आपल्या सर्वांचे लाडके नेते सन्माननीय शरदचंद्रजी पवार साहेब यांच्या नेतृत्व व मार्गदर्शनाखाली सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक, कला, क्रीडा, औद्योगिक, आर्थिक क्षेत्रात महाराष्ट्र हे देशात एक नंबरचं राज्य झाले. साहेबांच्या सोबत काम करणारे अगदी सरपंच पदापासून ते राज्याचे उपमुख्यमंत्री पदापर्यंत विराजमान. फटाकडे थांबव दादा, बोला नाना. फटाके उडवू नका, फटाके उडवू नका, फटाके उडवू नका. विराजमान होत विविध पदाच्या माध्यमातून महाराष्ट्राच्या जनतेची सेवा इमान इतबारे ज्यांनी केली ते आपले आदरणीय विजयसिंहजी मोहिते पाटील साहेब. विजयदादा राज्याचे मंत्री, जिल्ह्याचे पालकमंत्री असताना सोलापूर जिल्ह्यात हे जिल्हा हे स्वतःचे कुटुंब म्हणून जिल्ह्याचा सामाजिक ऐक्यासाठी, मूलभूत पायाभूत उपाययोजनेसाठी, शैक्षणिक, औद्योगिक, पर्यटन विकास, तीर्थक्षेत्र विकास, दळणवळण इत्यादी बाबत मोठे कार्य केले. म्हणूनच दादांच्या कार्यकाळात सोलापूर जिल्हा महाराष्ट्रातील सर्व दृष्टीने एक नंबरचा जिल्हा म्हणून नावारूपाला आला होता. उजनी धरणाचे व्यवस्थापन असेल, आपत्कालीन व्यवस्थापन असेल, जिल्ह्याच्या वर्तमानाचा आणि भविष्याचा वेध घेऊन तयार केलेला आराखडा असेल, या सर्वच गोष्टी दादा पालकमंत्री असताना होत होत्या. पण गेल्या 10-15 वर्षामध्ये आपल्याला सांगताच येत नाही की जिल्ह्याचं पालकमंत्री कोण म्हणून. आजचे प्रमुख पाहुणे माननीय जयंतजी पाटील साहेब यांनी वंदनीय राजाराम बापूंच्या विचाराचा वसा आणि वारसा जोपासताना जनसेवेचे अखंड व्रत स्वीकारले. सहकार आणि शिक्षण याचा आर्थिक ताळमेळ यशस्वीपणे घालत त्यांनी महाराष्ट्राला एक वेगळी ओळख करून दिली. पक्षाच्या पडत्या काळात नेता व विचार अडचणीत असताना सर्व धर्म समभावाची कास न सोडता एक निष्ठपणे पवार साहेबांच्या व विचाराच्या सोबत खंबीरपणे उभे आहेत असे आदरणीय जयंत पाटील साहेब आपणास मानाचा मुद्रा. महाराष्ट्राच्या राजकीय व सामाजिक क्षेत्रात काम करणाऱ्या अनेक नेत्यांचा एक चिकित्सक कार्यकर्ता म्हणून अभ्यास करत असताना यशवंतरावजी चव्हाण साहेब, पवार साहेब, विजयदादा इत्यादी नेत्यानंतर महाराष्ट्रातील सर्वसामान्य माणसांसाठी तळमळीने काम करणारा, सर्वसामान्य माणसांचा विचार डोळ्यापुढे ठेवून येणाऱ्या काळाच्या उज्ज्वल भवितव्याबाबत निर्णय घेणारे एकमेव प्रगल्भ नेतृत्व म्हणून आम्ही आपल्याकडे पाहत आहोत. गेल्या काही वर्षात देश पातळीवर निर्माण झालेली अस्थिरता, असुरक्षितता, एकाधिकारशाही, दडपशाही, जाती जाती धर्माधर्मामध्ये वाद निर्माण करून सत्तेच्या लालसेपोटी सामाजिक ऐक्य संपवण्याचा प्रयत्न केला जात आहे. याच माध्यमातून आपण पाहिले लोकसभेच्या आधी विरोधकांनी महाराष्ट्र गिळंकृत करण्यासाठी पवार साहेबांचा पक्ष फोडला, आमदार फोडले, खासदार फोडले, पक्ष चिन्ह सर्व काही घेऊन गेले, पदाच्या पैशाच्या आपल्या वतनदऱ्या टिकवण्याच्या, मंत्रिपद मिळवण्याच्या लालसेपोटी अनेक सहकारी सोडून गेले. परंतु पवार साहेबांनी हार मानली नाही. महाराष्ट्रातील शाहू फुले आंबेडकरांचा विचार घेऊन या वयातही संघर्ष करण्यासाठी मैदानात साहेब उतरले. अशा परिस्थितीत आदरणीय जयंत पाटील साहेब, आदरणीय विजयदादा, आदरणीय धैर्यशील भैया अशा अनेक मान्यवरांनी, अशा निष्ठावंत सहकाऱ्यांनी नेतृत्व हातात घेऊन सर्वसामान्य माणसांच्या जनतेच्या मदतीनं लोकसभेत वाईट विचाराचा पाडाव केला. माढा तालुकातील स्वाभिमानी जनता ही पवार साहेबांवर प्रेम करणारी, विजयदादांवर प्रेम करणारी विचारधारेची असून तालुक्यातील जडणघडण ही पवार साहेब व विजयदादांचे ह्या जडणघडणीमध्ये मोठे योगदान आहे. लोकसभेच्या लढाईमध्ये मताच्या रूपात
इथल्या सर्वसामान्य जनतेने हे आपल्याला दाखवून दिले आहेच. या तालुक्यातील नेतृत्वाने आपल्या सोबत अनेक वर्ष कार्य करूनही निवडणुकीच्या तोंडावरती विचारसरणी बदलून चुकीच्या विचारसरणीला पाठिंबा दिला. त्यामुळे आमच्यासारख्या हजारो कार्यकर्त्यांच्या व हजारो नागरिकांच्या पुढे मोठा बेच प्रसंग निर्माण झाला. आमचे विचार गुदमरले गेले. एका बाजूला पवार साहेब आदरणीय दादा ह्या वयातही या विचारासाठी संघर्ष करत आहेत. साहेब आपल्या नेतृत्वाखाली महाराष्ट्रातील अनेक सहकारी घेऊन आपण रात्रीचा दिवस करून निष्ठावंत कार्यकर्त्यांच्या मदतीने रात्रीचा दिवस करून पळत आहेत. त्यामध्ये आमचाही खरीचा वाटा असावा या कारणाने तालुक्यातील आम्ही सर्वच पदाधिकारी कार्यकर्ते व नागरिक आपल्यासोबत काम करण्यास इच्छुक आहोत. आम्हाला आमच्या पक्षात प्रवेश द्यावा ही विनंती निवेदन करतो. या व्यासपीठावरती सहकार मर्षी शंकरराव मोहिते पाटील साहेब, आदरणीय विजयसिंह मोहिते पाटील साहेब यांचा वसा आणि वारसा घेऊन जिल्ह्यातील युवकांची मोठी फळी बांधून समाज कार्यात अग्रेसर असणारे शिवतेजसिंह मोहिते पाटील, तसेच माझे लहान बंधू सूरज देशमुख भैया यांनीही गेल्या काही वर्षामध्ये या तालुक्यातील युवकांची सर्व जाती धर्मातील युवकांना एकत्र करून समाजासाठी विविध प्रश्नावर कार्य केलेलं आहे आणि त्या कार्यातूनच तो अनेकांचा आवडता म्हणून झालेला आहे. साहेब आपल्याला विनंती आहे की शिवतेज बाबा सूरज भैया अशा तरुणांच्या राष्ट्रवादीची जबाबदारी जर आपण त्यांना दिली तर जिल्ह्यातील राष्ट्रवादीची जबाबदारी ते समर्थपणे पार पाडतील हा विश्वास मला आणि इथं बसलेल्या सर्व माझ्या सर्व सहकाऱ्यांना तालुक्यातील लोकांना एवढीच नम्र विनंती करतो. माझे प्रास्ताविक संपतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.